आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण जोडशब्द व शब्दकोडी हे प्रकरण मराठी विषयातील हे प्रकरण आज आपण पाहणार आहोत. मग जोडशब्द म्हणजे काय? तर दोन शब्द एकत्र जोडल्यानंतर जो शब्द तयार होतो त्याला जोडशब्द असे म्हणतात. आणि दुसरं आहे ते शब्दकोडी. मग शब्दकोडी आपण पाहिलं असेल की पेपरमध्ये वर्तमानपत्र जे असतं आपलं घरी येतं आपलं ते त्या वर्तमानपत्रामध्ये आतमध्ये आपले आई वडील किंवा आजी आजोबाजी मोठी माणसं असतात ते असं ते कोड असतं चौकोनी बॉक्स असून ते मोकळे मोकळे रकाने असतात ते भरत असतात ते कोड शब्दांचं कोड असतं. मग तेच आपण जे शब्द कोड आहे ते आपण शिकणार आहोत. मग यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपण यावरती पाहणार आहोत की नेमके प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर मग आता आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहा, रिकामी जागा भरून जोड शब्द पूर्ण करा. आपल्याला काय करायचं आहे? रिकामी जागा भरायची आहे आणि जोड शब्द जो आहे तो पूर्ण करायचा आहे. म्हणजे इथे शब्द अर्धाच दिलेला आहे हा शब्द आणि टिंबटिंब म्हटलेला आहे तो जोड शब्द पूर्ण करायचा आहे. मग अधला डॅश पुढे कोणता शब्द येईल आणि तो शब्द मिळून हा जोड शब्द तयार होणार आहे. त्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत. कोणकोणते? आस, आईस, केर, बदल. चार पर्याय दिले. त्या चार पर्यायांपैकी कोणता तरी एक शब्द त्या ठिकाणी येणार आहे. बरोबर की नाही? मग या ठिकाणी कोणता पर्याय येऊन हा शब्द पूर्ण होणार आहे आणि जोड शब्द याचा बनणार आहे ते पाहूयात. अदला पहिला आहे आस. मग अदलाला अदला आस असं होईल का? तर नाही. मग याचं काय होतं? तर आस पास. याचा शब्द काय होतो? आस पास असा शब्द याचा तयार होतो. ठीक आहे. दुसरा आहे ऐस. अदला नंतर ऐस जर लिहिलं आपण तर अदला ऐस असं होतं का? तर नाही, असं होत नाही. मग काय होतं? तर ऐसला पैस होतं. ऐस पैस. बरोबर. त्यानंतर आहे केर. अदला केर असा शब्द होईल का तयार? नाही. मग त्याचा शब्द कसा तयार होईल? तर अदला केर. अदलाला केर होणार नाही. ठीक आहे. मग केरला काय होणार? तर केर कचरा. बरोबर. आपण काय म्हणतो? केर कचरा असा शब्द आपण उच्चारतो. म्हणजे केरला काय होणार? कचरा होणार. तर अदलाला केर होणार नाही. मग अदलाला चौथा राहिलेला पर्याय योग्य बसतो का? पाहूया. मग अदलाला काय येणार? तर बदल. अदला काय येणार आहे? बदल. बरोबर आहे. अदला बदल. अदला बदल असा शब्द या ठिकाणी होणार आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. हे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा. खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे आपल्याला. मग या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधून नसलेला पर्याय निवडायचा आहे जोड शब्द. पहा, पहिला पर्याय काय? मोल मजुरी, मोड तोड, मंत्र तंत्र आणि चौथा आहे एकमेकांना. चार पर्याय आहेत असे. मग पहिला पर्याय पहा, मोल आणि मजुरी. मोल हा वेगळा आहे, मजुरी हा वेगळा आहे. हे दोन शब्द एकमेकाला जोडलेले आहेत. मोल मजुरी हा शब्द जोड शब्द तयार झालेला आहे. दुसरा आहे मोडतोड. मोड वेगळा आहे आणि तोड वेगळा आहे. हे दोन शब्द एकत्र येऊन मोडतोड हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर आहे मंत्र तंत्र. मग मंत्र आणि तंत्र हे दोन शब्द एकत्र येऊन मंत्र तंत्र हा जो शब्द आहे तो शब्द मंत्र तंत्र हा शब्द तयार झालेला आहे. तसेच चौथा आहे एकमेकांना. एकमेकांना हा कोणताही शब्द तयार झालेला नाही. मिळून हा वेगळा शब्द आहे, हा जोड शब्द नाहीये. म्हणून विचारलेला प्रश्न काय आहे? तर खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा. यामध्ये येणार आहे पर्याय क्रमांक चार, एकमेकांना हा जोड शब्द नसलेला पर्याय आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत तो पर्याय क्रमांक प्रश्न तिसरा हा पाहणार आहोत. प्रश्न तिसरा पहा काय आहे. हा या शब्दाला जोडून येणारा शब्द सांगा.
हाउ या शब्दाला जोडून येणारा शब्द सांगा असा प्रश्न आहे. मग हाउ या शब्दाला जोडून येणारा शब्द कसा असू शकतो, त्यासाठी चार पर्याय दिले आहेत. सकट, दुसरा आहे लाडी, तिसरा आहे भाव आणि चौथा आहे संद. मग सकट हा शब्द हाव या भावाला जोडून येऊ शकतो का, आपण पाहूयात. हाव सकट जोडून येतोय का, बरोबर व्यवस्थित अर्थ पूर्ण होतोय का, तर नाही. मग हा होत नाही, मग सकटला काय होतं, सर सकट. आपण शब्द कसा वापरतो, सर सकट हा त्याचा जोड शब्द आहे, सर सकट. त्यानंतर आहे लाडी, हाव लाडी असा शब्द तयार होईल का, हावला लाडी, हाव लाडी असं होईल का, नाही. मग त्याचा कसा तयार होतो, तर हाव लाडी होत नाही, पण लाडीला काय होतं, तर लाडी गोडी. लाडीला काय होतं, तर लाडी गोडी हा शब्द त्याचा योग्य शब्द आहे. त्यानंतर आहे भाव, हावला भाव होतं का, तर हो. हाव भाव शब्द कसा तयार होतो, हाव भाव हा शब्द या ठिकाणी तयार होतो. म्हणजेच दुसरा होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक तीन जो आहे, हावला भाव हा शब्द या ठिकाणी त्याचा जोडून येणारा शब्द आहे भाव. हावला जोडून येणारा शब्द कोणता आहे, तर तो आहे भाव. आणि जोडून येणारा शब्द कसा तयार होतो, तर हावभाव हा शब्द तयार होतो. आणि चौथा आहे संत, हाव संत हा देखील चुकीचा आहे, असा देखील शब्द तयार होत नाही. म्हणजेच एक, दोन आणि चार हे पर्याय चुकीचे आहे. हाव या शब्दाला जोडून येणारा योग्य शब्द कोणता आहे, तर तो आहे भाव. आणि तयार होणारा शब्द आहे हाव भाव हा शब्द तयार होतो. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, ही योग्य उत्तर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. पुढील प्रश्न आहे, सोबतच्या चौकटीत खालीलपैकी कोणते अक्षर भरल्यास. पहा प्रश्न काय आहे, सोबतच्या चौकटीत खालीलपैकी कोणते अक्षर भरल्यास अर्थपूर्ण आडवे शब्द तयार होतील. सोबतच्या चौकटीत म्हणजे ह्या चौकटीमध्ये एक नऊ अक्षरांची चौकट दिलेली आहे, तीन मोकळे राखाने आहेत. तीन मोकळे राखाण्यांमध्ये जर योग्य अक्षर जर आपण भरलं, म्हणजे तीनही राखाण्यामध्ये कोणतं तरी एकच अक्षर भरायचं आहे, आणि ते अक्षर भरल्यानंतर आडवे शब्द तयार होतात. आडवे म्हणजे असे, ठीक आहे. हे शब्द कसे तयार होतात, अर्थपूर्ण शब्द तयार होतात. मग त्या ठिकाणी कोणता शब्द योग्य असू शकतो, जे शब्द भरल्यानंतर या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतात. मग चार पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये चार अक्षर दिलेले आहेत, त प न म हे चार अक्षर दिलेले आहेत. मग त्यातलं एक एक अक्षर आपण त्यामध्ये ठेवूयात आणि पाहूयात की कोणता योग्य शब्द त्या ठिकाणी तयार होतो, ठीक आहे. पहा मग पहिला आहे त, आपण त ठेवूया. त य न शब्द तयार होतो का, नाही. तगर नाही. तजर शब्द तयार होतो का, होत नाही. एक जरी शब्द तयार नाही झाला तरी तो घेता येत नाही, म्हणून पहिला चुकीचा आहे. दुसरा घेऊया अ, अयन अगर अजर हा होतो का, तर नाही. अगर हा शब्द होत नाही, हे जरी दोन होत असले तरी अगर हा शब्द होत नाही. त्यानंतर आहे न, मग न ठेवून पाहूया. नयन नगर नजर, मग नयन नगर आणि नजर हे तीनही शब्द होतात. नयन म्हणजे डोळा, नगर म्हणजे एखादं शहर असेल तर नगर असे म्हणतो, आणि नजर म्हणजे पाहणे, नजर. म्हणजेच या ठिकाणी शब्द कोणता योग्य बसलेला आहे, तर न हा शब्द योग्य बसलेला आहे. मग त्यानंतर आपण म हा शब्द ठेवून बघूया चौथा, की तो शब्द ठेवल्यानंतर योग्य ते शब्द तयार होतात का. तर म य न होत नाही, मगर होत, मजर होत नाही. म्हणजे फक्त एकच शब्द तयार होतो म हा शब्द ठेवला तर, म्हणून म देखील होत नाही. जर आपण न ठेवला तर नयन नगर आणि नजर हे तीनही आडवे अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतात. कोणता एकच शब्द ठेवला तर तो आहे पर्याय क्रमांक तीन, न हा शब्द त्या ठिकाणी, सॉरी न हे अक्षर त्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला तीन शब्द तयार होतात, या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून
या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे अर्थपूर्ण शब्द तयार होतील कोणते अक्षर भरल्यास, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मधील न हे अक्षर भरल्यास अर्थपूर्ण आडवे शब्द तयार होतील, म्हणून योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा काय आहे। पुढील प्रश्न आहे रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल। मग रिकामी चौकटी या ठिकाणी तीन अक्षरांच्या चौकटी आहेत, तीन अक्षरांची चौकट आहे, त्यामध्ये तिसरं जी चौकट आहे ती रिकामी आहे आणि त्यामध्ये कोणतं एक अक्षर भरायचं आहे त्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत, चार पर्याय त्यासाठी दिलेले आहेत आणि त्यामध्ये योग्य तो अर्थपूर्ण शब्द तयार होईल असं अक्षर त्यामध्ये भरायचं आहे आपल्याला, बरोबर। मग यामध्ये कोणतं अक्षर त्यामध्ये येईल हे पाहायचं आहे। मग पहा पहिलं अक्षर ठेवूया आपण च। मग यामध्ये जर मी च हे अक्षर ठेवलं च तर कोणता शब्द तयार होतो पहा, द र च, कोणता शब्द तयार होतो, द र च हा शब्द तयार होतो। मग द र च हा योग्य अर्थपूर्ण शब्द आहे का, तर नाही, हा अर्थपूर्ण शब्द नाही, म्हणून मी च खोडून टाकतो, म्हणून च हे चुकीचं आहे, ठीक आहे, पर्याय क्रमांक एक हा चुकीचा आहे। दुसरं ठेवूया आपण न, न, मग न मी लिहितो या ठिकाणी न, ठीक आहे, मग न लिहिलेलं आहे, तर या ठिकाणी द र न काय लिहिलं, द र न असा शब्द तयार होतो का अर्थपूर्ण, तर होत नाही, म्हणजेच न इथे लिहिलेलं आहे ते खोडून टाकतोय कारण की ते चुकीचं अर्थपूर्ण शब्द होत नाही, म्हणून दुसरा देखील पर्याय आहे तो चुकीचा आहे। त्यानंतर तिसरा पर्याय आहे ड, या ठिकाणी मी ड हा जो पर्याय आहे तो ठेवतो, शब्द ड, ड लिहितो इथे मी, ड जर लिहिला तर या ठिकाणी दरड अगदी योग्य शब्द आहे, दरड, जसे की डोंगरावरून ज्यावेळेस दरड खाली पडतात त्यावेळेस दरड असे म्हणतात, गरंगळत येतात दगड खाली त्यावेळेस दरड असे म्हणतात, दगड खाली कोसळून येतात दरड असे म्हणतात, म्हणजेच एक अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, म्हणजेच त्या ठिकाणी ड हे अक्षर अर्थपूर्ण शब्द तयार करत, त्या ठिकाणी ड हे अक्षर अर्थपूर्ण शब्द तयार करत, म्हणजे द रड हा शब्द तयार होतो। आता ड हे अक्षर मिळालेलं आहे परंतु चौथं पर्याय आहे म, म हे अक्षर सुद्धा ठेवून पाहूया, जर म ठेवलं तर द र म असा शब्द तयार होतो, मग द र म हा अर्थपूर्ण शब्द नाहीये, द र म हा अर्थपूर्ण शब्द नाहीये, म्हणजेच आपला जो अर्थपूर्ण शब्द तयार करायचा होता तो द ड हे अक्षर त्या ठिकाणी ठेवल्यानंतर दरड हा अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळतो, म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ड हे अर्थपूर्ण शब्द तयार करणारा अक्षर आहे, दगड हे शब्द ते अर्थपूर्ण शब्द तयार करतो, ठीक आहे। आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल। मग ह्या आकृतीतील अक्षरांपासून कोणता तरी एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि त्यामध्ये आपल्याला ह्या चार पर्यायांपैकी एक अक्षर भरायचं आहे, ठीक आहे, मग ते अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे, मग कोणता अक्षर त्या ठिकाणी भरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल असं आपल्याला विचारलेलं आहे। मग पहिलं जर अक्षर आपण ठेवलं त्यामध्ये म, म हे अक्षर लिहितो मी या ठिकाणी म, तर पहा उभा अक्षर कसं तयार होतं, व म न स म न, म्हणजे योग्य अर्थपूर्ण शब्द तयार होतात का, तर नाही, अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीत योग्य, म्हणून मी म खोडून टाकतो आणि पहिलं चुकीच आहे, ओके। त्यानंतर पहा दुसरा आहे व, मग दुसरा शब्द आहे व, मी त्या ठिकाणी ठेवतो, व जर इथे ठेवला तर व व न आणि स व न हा हे शब्द तयार होतात, परंतु व व न आणि स व न हे अर्थपूर्ण शब्द नाहीत म्हणून तोही मी या ठिकाणी खोडून टाकतो, म्हणून दुसरा देखील चुकीचा आहे। त्यानंतर आहे च, आता च जर मी इथे लिहितो, च लिहिल्यानंतर वचन अर्थपूर्ण शब्द आहे, वचन,
आणि दुसरा होतो सचन, पण सचन हा अर्थपूर्ण शब्द नाही. मग दोन अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजेत, एक नको अर्थपूर्ण व्हायला, दोन्हीच्या दोन्ही अर्थपूर्ण झाले पाहिजेत अर्थ. मग या ठिकाणी हा देखील मी या ठिकाणी खुडतो. आणि तिसरा देखील चुकीचा आहे. आणि चौथा आहे द. मग द हा शब्द मी या ठिकाणी लिहितो, ठीक आहे. मग पहा, वदन, वदन म्हणजे तोंड, आणि सदन म्हणजे घर. म्हणजे हे दोन्ही अक्षर, हे एक अक्षर या ठिकाणी ठेवल्यानंतर द आपल्याला दोन अर्थपूर्ण शब्द प्राप्त होतात, मिळतात. म्हणून द हे अक्षर अगदी योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. म्हणजेच आज आपण जोड शब्द व शब्दकोडी या प्रकरणावरती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, शब्दकोड्यांमध्ये कशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.